तुरुंगानो सावधान कारण की आता लातूरमध्ये आजपासून नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रात्री संचारबंदी आणि दिवसा मात्र जमावबंदी असणार आहे. नेमके काय नियम आहेत ते चला सविस्तर पाहूया. कारण की गत 2 ते 3 आठवड्यापूर्वी लातूर जिल्ह्यात कडक निर्बंध शिथिल करण्यात आले होते. दरम्यान बाजारपेठेतील व्यवहार पूर्वपदावर आल्याने नागरिकांची गर्दी दिसून आली होती. यातच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढली. लातूर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढली तसेच लातूर जिल्ह्यातील आता सर्व प्रकारचे आस्थापने दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत असं जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात सांगण्यात आलं आहे. लातूर जिल्ह्यामध्ये सध्या 3 रा टप्प्यात असून यासाठी जिल्हा प्रशासनाकडून शनिवारी जारी करण्यात आलेल्या नव्या निर्बंधामध्ये सर्व प्रकारचे आस्थापने दुकाने दुपारी 4 पर्यंत सुरू राहणार आहेत. तर आठवड्यातील शनिवार आणि रविवार मात्र वीकेंड लॉकडाऊन राहणार आहे. या 2 दिवसात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार मात्र कडकडीत बंद राहणार आहेत. यामध्ये मॉल सुपर शॉपिंग चित्रपटगृह नाट्यगृह आणि मल्टीप्लेक्स थिएटर बंद राहणार आहेत. तसेच रेस्टॉरंट हॉटेल सोमवार ते शुक्रवार 50% क्षमतेनुसार दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील. दुपारी 4 नंतर पार्सल होम डिलिव्हरी सुरू ठेवता येणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी खुली मैदाने मॉर्निंग वॉक सायकलिंग सोमवार ते रविवार पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत सुरू राहतील.